हर्सुल कारागृहातील 29 कैद्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता। यानंतर कारागृह प्रशासनाच्या वतीने दक्षता पाळली जात आहे। 65 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले असून या कैद्यांची आरोग्य प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आहार देखील दिला जात असून हर्सुल कारागृहामध्ये सुमारे 200 कैद्यांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त आहे। गेल्या 2 महिन्यांपासून औरंगाबाद येथील हर्सुल मध्यवर्ती कारागृह हे कडकडीत लॉकडाऊन करण्यात आलं होतं। कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्यासह तुरुंग अधिकारी आणि कर्मचारी हे कारागृहातच कैद्यांबरोबर लॉकडाऊन होते। अत्यंत कडेकोट बंदोबस्त आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीत असताना कारागृहात कोरोना पोहोचल्याने अनेकांच्या भोया उंचवल्या आहेत। अंडर ट्रायल बंदी असलेल्या आरोपींपैकी 29 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्व कैद्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना किलेरक येथील वसतिगृहात विशेष कोविड-19 उपचार केंद्र स्थापन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे। 29 कैदी बाधित निघाल्यानंतर जेलमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्याची मोहीम चालवण्यात आली। आतापर्यंत 545 कैद्यांचे स्वॅब घेण्यात आले, त्यापैकी 2 अधिकारी आणि 12 कर्मचारी हे बाधित झाल्याचं तपासणीवरून समोर आलंय। यानंतर कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी कैद्यांची रोग प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आहारामध्ये बदल केला आहे। शिवाय कैदी 65 ते 70 वर्षांचे आहेत, त्यांना स्वतंत्र कक्ष स्थापन करून दिले आहेत। कारागृहातील सूत्रांच्या माहितीप्रमाणे जवळपास 200 जण वयस्कर आहेत।